पब्लिकमध्ये ब्लॉग बनवणे म्हणजे सोपं नसते. आज जन्माष्टमी आहे तर जन्माष्टमीला नक्की आपल्या मित्राचा चॅनल करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. सो आज आपण आलो आहोत कारगिलमध्ये असलेलं इस्कॉन टेम्पल, तो आपण एक्सप्लोअर करायला आलो आहोत. एक्झॅक्टली म्हणजे आपण आलो होतो दर्शन करण्यासाठी, कारण की आज आहे गोकुळाष्टमी म्हणजेच भगवंत श्रीकृष्णाचा जन्म, म्हणून आपण आज दर्शन घेण्यासाठी आलो होतो इस्कॉन टेम्पलमध्ये. पण इथे खूप जास्त पब्लिक आहे आणि समोर एक इव्हेंट पण आहे, तो पण आपण एक्सप्लोअर करू. मस्त छान असे डान्स वगैरे करतात तिथं. मी मागाशी तिथंच बसलो होतो, आल्यावर डायरेक्ट आलो आणि तिथंच बसलेलो. सो गाईज, आता आम्ही चाललो मंदिरात दर्शन घेण्यासाठी. सो खूप जास्त काम बाकी आहे या मंदिराचं, बघू शकता तुम्ही वरती. अजून पण पूर्ण मंदिर रेडी नाही झाला, पूर्ण मंदिर रेडी होण्यासाठी खूपच टाइम लागेल, कारण की हा मंदिर 4 वर्षाआधीच बनवायला घेतलेला, पण एवढा टाइम लागला त्याला बनायला, कारण की खूप जास्त मोठा मंदिर आहे या आणि 9 एकरमध्ये हा मंदिर येतो. सो विचार करू शकता तुम्ही किती मोठा मंदिर असेल. आणि आपल्या भारतामध्ये 3 नंबरवर हा मंदिर येतो, कारण की खूप जास्त मोठा आहे. एक्झिट पुढे नाही, एक्झिट तिकडून असून पण इकडून येतात रॉंग साईड. रूल्स फॉलो नाही करत, रूल्स ब्रेक कर. मला पुढचं होता को एक है काहे को फिर द्वेष. राधा ढूंढत श्याम को इत उत फिरत न पाए. हृदय देत संकेत मोहि मुझमे श्याम समाए. मुझमे श्याम मुझे क्षमा करें प्रभु, मुझे क्षमा करें. हे जान भगवान, तुम्हारी शक्तिशाली मल्ली रूप से मैं प्रसन्न हूं. बहुत दिनों से इच्छा थी कि किसी के साथ मल्ल युद्ध करके मैं वीर रस का आस्वादन कर सकूं. तुम्हारी सेवा से मैं अति प्रसन्न हूँ. मैं यहाँ इस यमंतक मुनि को लेने आया हूँ. इसकी वजह से मुझ पर चोरी का आरोप लगाया गया है. इस कलंक को मिटाने के लिए मुझे इस मणि की आवश्यकता है. यह मणि क्या चीज है प्रभु? मेरे प्राण भी सदैव आपकी सेवा में समर्पित है. यह रहा यमंतक मणि और इसी के साथ मेरी पुत्री जाम्बवती को स्वीकार करें प्रभु. उसे आपसे अच्छा वर मिल ही नहीं सकता. मेरी विनती स्वीकार करें प्रभु. सो मित्रांनो, आपण आता सध्या आहोत इस्कॉन टेम्पल मध्ये आणि खूपच मस्त वाईब आहे इथे.
आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही आम्ही लेट आलो पण आपल्याला हा कार्यक्रम बघायला भेटला. बिकॉज हा कार्यक्रम आम्ही जर लवकर आलो असतो तर हा कार्यक्रम बघायला भेटला नसता. पण खूपच मस्त कार्यक्रम आहे. समजा आपण टीव्ही मध्ये बघत असतो ना स्टोरी सिरियल, ज्या सिरियलच्या पेक्षा पण जास्त छान अशी स्टोरी आणि इथे लोकांना सांगितलंय कार्यक्रम आहे. तुम्हाला मी दाखवतो या मंदिराला किती खर्च केले या लोकांनी. हा कॉलम आहे ना माझ्या पाठीमागे, पूर्ण कॉलम पूर्ण मार्बल मध्ये बनवलाय. सो तुम्ही विचार करू शकता किती खर्च केलाय. तुम्हाला दाखवतो हा आहे मार्बल, व्हाईट मार्बल, खूपच महाग असतो हा मार्बल. सर्टिफिकेट आणि असे मार्बल प्रदान करते हुए खूप सारे कॉलमला इथे लागले. इव्हन पूर्ण मंदिरच मार्बलचं आहे, तुम्ही बघू शकता. समोर आपण सकाळी आलो असतो तर तुम्हाला मी दाखवलं असतं मंदिर, पण आपण लेट आलो. नेक्स्ट टाइम कधी तरी आपण तुम्हाला हा मंदिर दाखवू आणि इथे पब्लिक बघू शकता तुम्ही. और इन सब बच्चों की आध्यात्मिक उन्नति के लिए हम लोग एक बार महामंत्र का उद्घोष करेंगे. बोलिए हरे कृष्णा, हरे कृष्णा, हरे कृष्णा. प्रसाद खातोय आता आपण, मस्त आहे प्रसाद, गोड गोड, एकदम गोड गोड वस्तू खायला भेटल्या आज, बरं वाटला. सो मित्रांनो, आता आपल्याला इथे भेटले आहेत आपले दादा. नमस्कार. यांचं युट्यूब चॅनल आहे, खूप फेमस आहे ते. तुम्हाला तर माहितीच असेल, बघत असेल तुम्ही. मी तर डेली ब्लॉग बघत असते यांचा. असेल बघत तर नक्की बघा, आपला डेली दुपारी 2 वाजता व्हिडिओ येत असतो. आपल्या मित्राला पण सपोर्ट करा, चांगला मेहनत करतोय, नवीन सेटअप वगैरे घेतलाय ब्लॉगिंगचा, खूप इंटरेस्ट घेऊन ब्लॉग बनवतोय. आणि एवढ्या पब्लिकमध्ये ब्लॉग बनवणे म्हणजे सोपं नसते. आज जन्माष्टमी आहे तर जन्माष्टमीला नक्की आपल्या मित्राचा चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मित्राला. थँक्यू. आणि तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.